सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळं कांद्याची जी फवारणीचं नियोजन आहे ते करणं फार गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर ढगाळ वातावरण ज्यावेळेस बनतं त्यावेळेस कांद्यावर हा करपा आणि पर्पल ब्लॉथचा जो रोग आहे तो जास्त वाढत असतो, थ्रिप्स वाढत असतात. तर करपा कोणता आहे हे बघा. आता हे जे सिमटम्स तुम्हाला इथं दिसत आहेत हे पर्पल ब्लॉथचे सिमटम्स आहेत. आता इथून पाताशी मुडल्या गेलेली आहे आणि याच्या खाली एक काळा ढब्बा असतो. सोबतच हे टीप जे असतात ते पिवळे पडतात वरून खालपर्यंत. आता हे बघा, हे ही कंडिशन आहे, ही सुरुवात आहे. जर हा प्रॉब्लेम तुमच्या कांद्याच्या शेतीवर किंवा कांद्याच्या पिकावर जर जास्त वाटत असेल, त्याला आपण पिळी रोग आणि जिलेबी आणि आपला जो अँथ्रॅक्नोज आहे तो करपा, हे पूर्ण जे रोग आहेत ते ढगाळ वातावरणात जास्त येतात. तर हे बघा मित्रांनो, आपला हा प्लॉट 18 तारीख 18 डिसेंबरची लागवड आहे, याला 2 महिने कंप्लीट झालेले आहे. तर याच्यामध्ये आपण काय काय नियोजन केलं आहे. पहिला डोस, पहिली फवारणी, दुसरी फवारणी आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे. आणि याच्यानंतर आपल्याला जी मी दुसरी फवारणी सॉरी तिसरी फवारणी जी केलेली आहे तर ती कोणती केली आणि सोबतच हे जो करपा आहे याचं नियोजन कसं करायचं आहे, तर हे आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बोलणार आहोत. आणि दुसरा ढोस मी कोणता टाकला त्याच्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत. आणि कांद्याची चाळीतील टिकवण क्षमता कशी वाढेल आपल्या न्यूट्रिएंट मॅनेजमेंटमधून, ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवे नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटी जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू. हे बघा मित्रांनो, कांद्याची साईज दांडा पात खूप चांगली बनलेली आहे. सध्या ह्या कंडिशनमध्ये कांदा आहे. तर पहिल्या डोसचा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तो आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे. तर दुसरा डोस मी याच्यासाठी घेतला होता 8/21/21 दोन बॅगा आणि एक बॅग त्याच्यामध्ये 20/20/13. तर हा डोस मी का घेतला, कारण मी पहिला जो डोस टाकला होता त्याच्या हिशोबानं मी हा डोस टाकलेला आहे. आणि न्यूट्रिएंट बलक प्रमाणात स्पुरद आणि पाला जाणं हे फार गरजेचं आहे आपल्या कांद्याच्या टिकवण क्षमतेच्या दृष्टीनं. तर टिकवण क्षमता कशी वाढेल, तर टिकवण क्षमतेमध्ये नायट्रोजनचा अतिवापर टाळणे, सोबत सल्फरचा योग्यरित्या आणि चांगला वापर करणे, मुबलक प्रमाणात आपल्याला सल्फर ह्या जमिनीमध्ये गेलाच पाहिजे, सोबत जे मायक्रोन्यूट्रियंट्स असतात ते पण कांद्याला वेळोवेळी सप्लाय करावा लागतो फवारणीद्वारे, सोबतच ड्रीपद्वारे किंवा खताच्या माध्यमातून. आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला खते द्यावं लागतात. तर त्याच्यासाठी मी जो पहिला व्हिडिओ बनवलेला आहे तो जमिनीच्या आपल्याला कोणत्या जमिनीसाठी कोणता खताचा डोस देणं गरजेचं आहे ते पूर्ण त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. तो तुम्ही नक्की बघा. आणि मी 8/21/21 का घेतलं दुसऱ्या डोससाठी, तर त्याचं कारण असं की ही जी माझी जमीन आहे हिची मी माती परीक्षण केलेली आहे, याच्यामध्ये सल्फर, झिंक, नायट्रोजन ह्याची कमतरता आम्हाला आढळून आलेली आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही 20/20/13 म्हणजे 20% नायट्रोजन, 20% याच्यामध्ये स्पुरद आणि पाला 0 आणि 13% सल्फर आहे. आणि 8/21/21 जे खत आहे ते NPK सोबत याच्यामध्ये सल्फर, झिंक, बोरॉन आणि जो तिसरा चौथा जो त्याच्यात घटक आहे तो म्हणजे मॅग्नेशियम. तर हे चार घटक त्याच्यात मुबलक प्रमाणात आहेत. जर हे दोन्हीचे कॉम्बिनेशन जर आपण घेतलं सल्फर आणि आपलं 8/21/21 आणि 20/20/13 तर आपल्याला त्याच्यातून खूप चांगले म्हणजे जेवढे आपल्याला न्यूट्रिएंटची गरजेची आहे ते पूर्ण मिळणार आहे. आणि आपला कांदा एकदम चांगला बनणार आहे, साईज घेण्यास मदत होणार आहे. आणि आपण जी फवारणी घेतली एक 8 दिवसापासून जे वातावरण आहे ते धुई धुक्याचं आणि आभाळाचं वातावरण आहे, त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये फवारणी घेतली होती. ती नेटिओ 10 ग्रॅम प्रतिपंपासाठी 20 लिटरच्या. त्याच्यामध्ये आपण इसाबियन घेतलं होतं सिजंटाचं 50 मिली प्रति 20 लिटर च्या पंपासाठी. आणि सोबतच प्रोफेनोफॉस जे 40% प्रोफेनोफॉस प्लस 4% सायप्रोमेथ्रिन येतं ते आपण याच्यामध्ये घेतलं होतं. तर याचं कारण असं की जे थ्रिप्स ढगाळ वातावरणात जास्त येतात थोडी आळी
आणि करपा आणि एक दांडा बनवण्यासाठी आणि एक बायोस्टिम्युलंट म्हणून आपण एक इसाबियन घेतलं होतं, जे की ग्रीनरी पण मेंटेन करतं आणि पांढरी मुळी पण चांगली वाढवतं. तर असा हा पूर्ण आम्ही डोस आणि फवारणी ही घेतलेली आहे, आणि बाकीचे जे व्हिडिओ आहे ते आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेच. तर तुम्ही व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि चाळीतील टिकवण क्षमता ही आपल्या न्यूट्रिएंट मॅनेजमेंटवरच फार डिपेंडंट आहे. जर तुम्ही नायट्रोजन व्यवस्थित दिला, सल्फर व्यवस्थित दिला, सोबतच फवारणीचं नियोजन व्यवस्थित ठेवलं, खास करून 2 महिन्याच्या नंतर जे सिस्टमिक जे बुरशीनाशक आहे, लुना एक्सपिरियन्स, नेटिव, असे जर आपण घेतले तर जो जमिनीतली जी बुरशी आहे तिथे त्याला तिथं ना त्याचा नायनाट होतो आणि आपल्या ती चाळीपर्यंत जात नाही. आणि आपल्याला नायट्रोजनचा वापर एक्सेसिव्ह न करता सल्फर जर वाढून दिला तर सल्फरमुळे पुंजेंसी वाढते, तिखटपणा वाढतो आणि काजळी कमी करण्यास ते मदत करतं. तर अशा प्रकारे जर संतुलित आपण जर आहार दिला तर आपल्याला त्याचे फार चांगले रिझल्ट मिळतात आणि आपला कांदा हा फार चांगला येतो. तर व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच शेतीविषयक जे व्हिडिओ आहेत ते बघत रहा. धन्यवाद.